के प्रमुख मी रामनाथ प्रेजी मंडलिक बहुजन कनेक्शन संस्था अध्यक्ष आहे मी आणि सामाजिक चळवळीत काम करत असताना बहुजनामध्ये ते काम करत असताना खूप मेहनत केल्यानंतर ते त्यांच्यामध्ये तळमळ लोकांमध्ये तळफळ त्यांना अन्य अत्याचार यांच्यावरती कुठल्या प्रकारचं या न्याय मिळेल शाश्वत नाही आज अनेक ठिक मुर्दे पडत आहे. आज म्हणजे गरिबांचं कोणी सध्या म्हणजे कोणी तर वाले राहिले नाही मालक राहिले नाही तर आज सरळ कसं आहे जिसके आतून लाटूशी म्हैस आम्ही बोलतोय आंदोलन करतोय निवेदन देतो आम्ही कोणी ऐकायला तयार नाही. आज आजच्या परिस्थितीमध्ये सगळं कसं आंधळ्याबाहेर सरकार आहे आणि मग मला अनेक लोक बांधव समाज बांधव सांगायचे की साहेब तुम्ही पक्ष प्रवेश करा कुठेतरी सत्य तर मी पक्ष प्रवेश करायला काही हरकत नाही करायलाच पाहिजे कारण पक्षात गळशी आपण समाजाला काही देऊ शकत नाही हे सत्य आहे. पण नेमकं करायचं कसं काय करावं म्हटलं कोणात करायचा स्वरासवर जाऊन आपलं नाव खरा करून घ्यायचं आपण हे यांचे विचार मला पटत नाही. मी एक बहुजन वर्गात येतो मी सर्वसाधारण व्यक्ती आहेत माझी जे सर्वसामान्य तळागळापर्यंत जे काम करतो लोकांचं त्यांचे हाल अपेष्ट आहे त्यांचे कष्ट त्यांचे संकट ह्याची मला जाणीव आहे आणि ह्या सर्व गोष्टीला हे कुठलंही प्रस्तावित सरकार हे कुठे न्याय देऊ शकत नाही याची मला पूर्ण गॅरंटी होती. मी वाट बघायचं होतो की मला कुठे एक पर्याय मिळाला पाहिजे नाहीतर म्हटलं नाही मिळालं तर आपण पक्षाने काम नाही करायचं आपण समाजसेवा म्हणूनच काम करायची. आपले काही माझे बाप दादा काही माझे आमदार खासदार नव्हते मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्याच्यामध्ये बीआरएसचा माझ्या काही माझ्याकडे एक मेसेज आला एक पर्याय सापडला आणि यांचा म्हणजे पक्ष म्हणजे आपल्या औरंगाबाद शहरात संभाजीनगर सभा झाली त्यावेळी त्यांचा ध्येय धोरण आला तिथे स्टडी केली पूर्ण मी हे कसं काय असेल चर्चा करून करून त्याला मी एक त्याला एक एका ठिकाणी थांबलो हे आपल्या समाजाला बहुजनांना शेतकऱ्यांना हे न्याय देऊ शकतं याची मला सुद्धा गॅरंटी आली. गॅरंटी आल्यानंतर ते विषय असा आहे की असेच एक अशी घटना घडली तर घटना सांगायला वेळ नाही माझ्याकडे ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली साहेबांपर्यंत फक्त कसं आहे की त्या आमच्या एका बॅनरवरती म्हणजे होर्डिंगवरती पुण्यश्लोकचा फोटो नव्हता समाजाला म्हणजे समाजाचा उद्देश साहेब हे जे बहुजन हे आपलं हे बीआरएस पार्टी जे आहे यांच्या होर्डिंगवरती सगळ्यांचे फोटो आहे पण महापुरुष आपल्या मातोश्रीचा फोटो नाही हा पक्ष आपल्या समाजविरोधी आहे म्हणून मी पोस्ट टाकली यांना टाकली त्यांना टाकली त्याच्यावरती त्यांनी चर्चा आली आणि त्यांनी आदेश काढला इसके बाद में जो भी बॅनर बनेगा होर्डिंग बनेगा वहाँ पे पुण्यश्लोक फोटो जरूर रहेगा. 3 दिवसानंतर त्यांनी तुमच्या नागपूरमध्ये एक ओपनिंग केली कार्यालयाची त्या ठिकाणी प्रतिमा ठेवून पूजन केलं तेव्हा ते माझ्या राज्यात बसले. मग त्याच्यानंतर त्यांनी माझाही थोडासा माहिती घेतली अभ्यास केला असेल माहिती घे कुठं मिळेल असेल त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं मी माझे मित्र गुलाम अली साहेब आणि एक माझे मानसपुत्र आहेत शिवाजी नेमाने आम्ही सोबत गेलो. विशेष म्हणजे गुलाम अली साहेब हे औरंगाबादमध्ये समाजनगरमध्ये पहिला प्रवेश त्यांचा झालेला आहे 4-6 महिन्यापूर्वी पहिला प्रवेश त्यांचा आहे. पण आज काय सध्याचं कसं आहे सध्या गरिबाला कसं थोडंसं लोटतात पाठीमागे. मी हैदराबादमध्ये प्रगती भवन हा आता हे हा जे ध्येय आपले हा म्हणजे पक्षाचा कार्यक्रम नाही हा हे समाजप्रेम आहे आणि हे जे आपले मानणारे लोक आहे बहुजनांचे ज्यांचं मी नेहमी काम पडतो आम्ही सोबत काम करतो या लोकांनी एक छोट्या गाणी म्हणाल त्यांनी एक कार्यक्रम सत्कार समारोह ठेवला आणि त्यांनी मला रात्री सांगितलं साहेब तुमचा असा आम्ही सत्कार ठेवला हा पक्षाचा कार्यक्रम नाही. ज्यावेळेस पक्षाचा का अधिकृत कार्यक्रम होईल त्यावेळेस सर्व जिल्ह्यातले नेते उपस्थित राहतील हा काही त्यांनी हे आमचे हे जे खेळत आले लोक आहे ग्रामीण भागातले यांना कारण माझा संपर्क ग्रामीण भाग जास्त आहे त्यांना ग्रामीण लोकांना माझी हमेशा गरज पडते माझे कॉन्टॅक्ट लोक असतात ते मी मदत करतो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये ते याच्यानंतर ज्यावेळेस पक्षाचा एक अधिकृत कार्यक्रम असेल त्यावेळी जेवढे काही जिल्ह्यातले शहरातले जे नेते असतील ते जरूर असतील ते आज हो एक आपले प्रेमाचा पाहा येतो लोकांचा. रामनाथ तिरजी म्हटले सबसे पहले
रामनाथ मंडलिक साहब का जो बहुजन समाज के माध्यम से आज जो उनका स्वागत सत्कार सोहरा रखा गया है, मैं ये स्वागत सत्कार सोहरा के अंदर मेरे को प्रमुख अतिथि बोल के बुलाए, मैं सब बहुजन समाज लोगों का धन्यवाद व्यक्त करता हूँ जिन्होंने मुझे यहाँ पर आमंत्रित किया। और बहुजन समाज के नेते जानी मानी हस्ती है रामनाथ मंडलिक साहब, जो मराठवाड़े के अंदर कई सालों से सक्रिय है, काम कर रहे हैं, बहुजन समाज के लिए काम करते हैं और इनका हर खेत के अंदर, शिवार के अंदर, तड़ागड़ातले लोकांपर्यंत जैसे बोलते हैं कि वो उनका संपर्क है, ऐसे इनका संपर्क है। और आज तक के मंडलिक साहब किसी भी राजकीय पार्टी के साथ में काम करना इनको पसंद नहीं है, क्योंकि कोई भी राजकीय पार्टी जो है शेतकरी और कष्टकारी के साथ में न्याय व्यवस्था नहीं करती है, इसलिए वो किसी के साथ में काम नहीं करना चाहते थे। लेकिन जब उन्हें बीआरएस पार्टी के बारे में सब पता चला और उन्होंने जब बीआरएस पार्टी के बारे में पूरी मालूम लिए और ये मालूम लेने के बाद में के चंद्रशेखर राव जी के पास तक की ये बात पहुंची कि रामनाथ मंडलिक साहब जैसे एक व्यक्ति है जो मराठवाड़ा के अंदर बहुजन समाज के लिए सक्रिय है, तो उन्होंने इन्हें विशेष करके नांदेड़ के माजी आमदार शंकरन्ना धोंडगे साहब के अध्यक्षता के अंदर उन्हें बुलाया और वहाँ आने के बाद में इनसे चर्चा की। और चर्चा करने के बाद में मंडलिक साहब ने कहा कि जिस तरीके से तेलंगाना राज्य के अंदर यशस्वी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव जी काम कर रहे हैं, उनका जो रास्ता है वही मेरा रास्ता है, यह ध्येय धोरण को समझते हुए मैं पार्टी के अंदर पक्ष प्रवेश कर रहा हूँ। और इन्होंने जाहिर पक्ष प्रवेश हैदराबाद तेलंगाना हैदराबाद के अंदर प्रगति भवन के अंदर मुख्यमंत्री जी के आवास के ऊपर मुख्यमंत्री जी के हाथ से प्रवेश किया है। एक आखिरी सवाल, गुलाम साहब, मैं देख रहा हूँ कि भाई यहाँ पर पूरे मराठवाड़े में क्या महाराष्ट्र में सिर्फ खाली बीआरएस ही लगा, तो क्या आने वाले महानगर पालिका में आप बता सकते हैं कि भाई महापौर आपका हो सकता है? मैं आपके सवाल को बहुत गंभीर पूर्वक के साथ में ये जवाब दूंगा कि महाराष्ट्र के अंदर अब तक के जितने भी प्रस्तापित पक्ष थे, जो इसी को ए टीम, बी टीम, सी टीम ऐसे बोल बोल के अभी तक के यहाँ पर राजकारण कर रहे थे, लेकिन इनके सबके राजकारण अब खत्म हो चुके हैं। राजकारण के अंदर सिर्फ जो है जात पात का राजकारण रह गया है और समाज के अंदर एक दूसरे को लड़ा के अपनी अपनी रोटी सेकने का राजकारण रह गया है। बीआरएस पक्ष आने के बाद में महाराष्ट्र के अंदर जितने भी प्रस्तापित नेता थे, प्रस्तापित पक्ष थे, इन सबका जो है पैरों के नीचे से जमीन सरकने का काम हुआ है। और आपको मैं पूरे विश्वास के साथ में ये कहूँगा कि आने वाले वक्तों के अंदर 2024 के अंदर जब विधानसभा के इलेक्शन लगेंगे तो महाराष्ट्र का मुख्यमंत्री ये बीआरएस पार्टी का ही होगा। धन्यवाद। पावसात भेजे रस्त्यातून आहे
शेतीचे काम आहे, खत टाकायचे, कोणाचे शेतीचा उद्योग असतो, अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वजणी आलात प्रेमापोटी, त्यामुळे मी तुमच्या मनापासून खूप आभार मानतो। हे तुमच्याकडून मी कधी विसरणार नाही आणि सदैव तुम्ही असंच प्रेम माझ्याकडे करावं। मी तुमच्या हाकेला केव्हा हे हात दिले तर मी धावत येईल हा मी तुम्हाला आशीर्वाद देतो। आणि मी भाषणाला सुरुवात असं करतो की आज म्हणजे याच्यापूर्वी अनेक माझे सहकारी मला नेहमी सांगायचे, साहेब तुम्ही पक्षामध्ये जा, तुम्ही पक्षात प्रवेश करा। तर मी त्यांना म्हटलं पक्षात प्रवेश नेमकं कोणत्या पक्षात प्रवेश करतो, तुमच्याकडे पक्ष आहे तुम्हाला सांगा, मी त्या पक्षात जाऊन काम करतो। पण ते पण म्हणलं म्हणजे हे सगळी एकच झाली, आता ही खिचडी आहे पूर्ण खिचडी, मग जाऊ कोणत्या पक्षामध्ये, ते दिलास्ताने आपल्याकडे बरं दम धरा म्हणतं का निसर्ग फार मोठा आहे, केव्हा का तुमच्यासमध्ये पर्याय येईल त्याचा तुम्ही त्यांची घेऊ नका। बापू पोपुकले असतील, नेमासाहेब असतील, आमचं शिवाजी नमाने, आमचे ते आपले हे हरचंद भाऊ वैद्य यांचा तागादा असा साहेब एखादा पक्ष निवडावं तुम्ही, आता म्हटलं माझे ते धोरण त्यांचे धोरण पटत नाही आणि मी संकल्प करता, मी छोटा माणूस आहे कारण मी इथपर्यंत पोहोचतो। फुले शाहू आंबेडकर या सर्व महापुरुष महात्मा राणे याच्याचे उत्तर त्यांच्या प्रतिमे सर्वप्रथम वंदन करतो। या ठिकाणी आज एक 17-16 निमित्त मला निमंत्रित या 17-16 निमित्ताने या ठिकाणी जमलेले व्यासपीठावरील विराजमान प्रमुख अतिथी सत्तारमूर्ती रामनाथजी मंडळी साहेब, समोर असलेले सर्व बहुजन समाज बांधव रामनाथजी मंडळी साहेबांच्या प्रेमामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित झाला सर्व बहुजन समाज बांधव मित्र। या ठिकाणी आज रामनाथजी मंडळी साहेब यांचा सत्कार हा त्यांनी एका पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे की जो एक पक्ष भारतामध्ये एक आपलं मोठं रूप धारण करू इच्छितो तो पक्ष म्हणजे BRS। त्या BRS हा जो पक्ष आहे त्याचं मूळ नाव TRS आहे। या TRSची निर्मिती कशासाठी झालेली आहे आपल्याला थोडासा इतिहास एक थोडक्यात सांगतो, जास्ती काही मी त्याचा अभ्यास नाही केलेला पण एक थोडंसं जनरली आयडिया तुम्हाला देतो। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एक विदर्भ वेगळा की महाराष्ट्रात मागणी आहे की राज्य मोठं आहे आणि विदर्भ राज्याची निर्मिती व्हावी ही बऱ्याच दिवसाची मागणी, तसेच आंध्र प्रदेशामध्ये सुद्धा तेलंगणाची मागणी, आणि या तेलंगणाच्या मागणीसाठी मुख्य पुढाकार घेणारे हे तेलंगणाचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत के चंद्रशेखर राव हे आदरणीय मुख्यमंत्री यांनी एक तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना केली TRS, तेलंगणा राष्ट्र समिती, जे TRS तिला म्हणतात शॉर्ट फॉर्म त्याचा आहे TRS। मग तेलंगणा त्यांना सेपरेट राज्य झाल्याच्या नंतर तिथले जे मुख्यमंत्री आहेत आता त्यांनी काय केलं की आपला